श्रीगोंद्यात पडलेल्या दरोड्यामध्ये लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आलाय. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास काष्टी येथील अजनुज रस्त्यालगत मालती हॉस्पिटलवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यामध्ये मालती राम पाचपुते आणि राम दशरथ पाचपुते यांना गंभीर मारहाणही करण्यात आली आहे. तर जवळपास 35 तोळे सोनं, रोख रक्कम, एक रिव्हॉल्वर यासह लाखो रुपयांची रोख रक्कम घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. जखमींना पुण्याच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. नगर दौंड रस्त्यावरील काष्टी गावामध्ये अजनुज रस्त्यालगत डॉक्टर पाचपुते यांचं 2 मजली रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या 2 मजल्यावर राम पाचपुते हे पत्नी मालती, मुलगा राजेंद्र, सून सुनीता यांच्यासह राहतात. तर त्यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मुंबईहून त्यांच्या मुलीही आल्या होत्या. रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. आवाज ऐकून राम पाचपुते आणि मालती पाचपुते जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केला असता दरोडेखोरांनी या दोघांवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केला. त्यानंतर त्यांच्या मुली बाहेर आल्या असता दरोडेखोरांनी लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावल्यानं सर्वजण घाबरले. त्यानंतर दरोडेखोरांनी पिस्तूल, दागिने यासह रोख रक्कम घेऊन पोबारा केला. लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन हे दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर जखमींना पुण्याच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखलही करण्यात आलंय. सर्वसाधारण पहाट तसं काष्टी गावात रात्री 2 वाजल्यापासून चोऱ्याचं सत्र चालू होतं. पहाट 4 पावणे 4 दरम्यान हा दरोड्याचा प्रकार झाला. याच्यात आमची चुलते यांना जबर मारहाण केली, जबरी दरोडा झाला. अंगावर महिलांच्या अंगावरची सगळी डाग ओरबडून नेली आणि अशा पद्धतीने या श्रीगोंदा तालुक्यात चोऱ्याचं सत्र चालू आहे. सर्वसाधारणपणे या तालुक्यातलं पोलीस स्टेशन किंवा डिपार्टमेंट 100% सगळ्या गोष्टीला अपयशी ठरले. दररोज या तालुक्यात दरोडे पडतात. काष्टी गावात तर मला वाटतं 2 आठवड्यातून 2-4 तर नक्कीच पडतात. कुठल्याही दरोड्याचा कुणाचा कुठलाही तपास लागत नाही. अशा पद्धतीने हे सगळं श्रीगोंदा तालुक्यातलं डिपार्टमेंटचा कारभार चालू आहे. पोलिसांना खबर 4:15 दरम्यान दिली आणि पोलीस इथं माझ्या माहितीप्रमाणे आम्ही दौंडला हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळी काहीतरी 6:00 दरम्यान पोलीस आले. एवढी घटना घडून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला 10 वेळा फोन करून सुद्धा आउटपोस्टचे सुद्धा पोलीस कुणी इथं आले नाहीत. आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशन ते काष्टीचं अंतरच मुळात 13 किलोमीटर आहे. 13 किलोमीटर 10-15 मिनिटात एवढं मोठा जबरी गुन्हा झाल्यानंतर हजर व्हायला पाहिजे, पण कुणीही आलं नाही. 6:30 कुणी पाहिलं सुद्धा नाही काय झालं आहे. आणि अशा पद्धतीने या पोलीस स्टेशनचा कारभार झाला. ग्रह खात्याचं सगळीकडंच पार बाट्ट्याबळू झालं आहे. ते श्रीगोंदा तालुक्यात झालं, नगर जिल्ह्यात आहे तिचा वस्त. आता आलेत नवीन SP, काय त्याच्यावर करतात, प्रभारी याचा संपतंय का, कायम एखादा PI चांगला कार्यक्षम PI श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिला तर काही गुन्हेगारीच्या याच्यावर काही अंकुश काही फरक पडत. लोकांनी अपेक्षा करायची, पण ग्रह खात्याने त्याच्यावर किंवा जे पोलीस सुप्रिंटेंडेंट यांनी त्याच्यावर किती गांभीर्याने विचार करतात या श्रीगोंदा तालुक्याबद्दल हा थोडा शंकेचाच विषय. शिवाय पालकमंत्री नगर जिल्ह्यातले आहेत, गृहमंत्री गृहराज्यमंत्री नगर जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यात दररोज असे प्रकार घडत चालले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच अजूनच शिवारातील गुन्हेगारी वृत्तीच्या 8 संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी काष्टीजवळील काही वस्त्यांवर छापे टाकून संशयित व्यक्तींनाही ताब्यात घेतलंय. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. C24 तास साठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा.